आणि मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे आक्रमक झाल्यापासून सुरू झालेला जरांगे आणि छगन भुजबळ यांच्यातला वाद मराठा आरक्षणाचा निर्णय झाल्यावर सुद्धा थांबायचं नाव घेत नाहीये. उलट हा वाद आता आणखी टोकदार झालाय, कारण ओबीसींमध्ये मागच्या दारानं घुसखोरी सुरू असल्याचा आरोप छगन भुजबळ यांनी केला. मनोज जरांगे यांनीही छगन भुजबळ यांना सडेतोड उत्तर दिलंय. कुणाचं चांगलं होत असेल तर त्यात माती कालवण्याची काही लोकांना सवय असल्याची टीका जरांगेंनी केली आहे. ओबीसीला दफन लावणार नाही आणि दुसरीकडून ओबीसी चे वाटेकरी जे आहे मोठ्या प्रमाणामध्ये मराठा समाज घुसवण्याचं काम बॅकडोर एंट्री जी पहिल्यांदा म्हटलं, परिस्थिती अशी झाली की आमच्या ओबीसी नेत्रांचं जे आहे तुमचा घास पळवण्यात आलेला आहे, त्याचं दुःख जे आहे आम्हाला आहे. त्यांचा धंदा जे देऊ त्याचा कोणाचं चांगलं व्हायला लागलं की त्यांच्या अन्नात माती घालायची, त्यामुळे काही होणार नाही त्या कायद्याला. त्याचे राजपत्रित अधिसूचना निघालेल्या आहेत, काहीच होऊ शकत नाही. आता काहीच नाही, हरकती घेतील ठीक आहे, परंतु त्याच्यात त्यांना एवढं तरी डोकं पाहिजे बैठक घेणाऱ्याला. मराठ्यांची नियत चांगली आहे, त्याच्यात ओबीसी बांधवांचा सुद्धा फायदा झाला पाहिजे. त्यांच्या सगळ्या सोयऱ्यांना नसेल तर त्यामार्फत द्या, इतकी नियत साफ आहे आमची. तुमच्यासारखी अशी लोकांच्या अन्नात माती घालणारी नियत आमची नाही आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.